नमस्कार, अश्विनीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल मटर पनीरची भाजी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भाजी बनवायला सुरुवात. पहिले मी कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यात दोन बारीक चिरून घेतलेले कांदे टाकून घेतले आहेत, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, 1 इंचा आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे. आता ह्याला आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं तेल टाकून ह्या कांद्याला फ्राय करून घेणार आहे. कांद्याला चांगला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. इथे आता माझा कांदा लालसर झालेला आहे, त्याच्यात मी 2 मीडियम साईजचे टॅमॅटो चिरून टाकलेले आहेत. या टॅमॅटोला पण आपल्याला मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यात मी 7 ते 8 काजू टाकून घेतले आहेत. काजूला पण थोडंसं फ्राय करायचं आहे. कांदा आणि टॅमॅटो भाजून झालं की आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची ग्रेव्ही बनवून. इथे आता भाजी बनवण्यासाठी मी कढई ठेवली आहे, त्याच्यात 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याला चांगला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे आता तुम्ही बघू शकता माझ्या कांद्याला चांगला लालसर कलर आलेला आहे. याला मी 5 मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आणि आता जे आपण कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण आणि काजूची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे. आणि तिला पण आपण तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. इथे आता या ग्रेव्हीमध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतली आहे. 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. इथे मी किचन किंग मसाला टाकला आहे 1 चमचा. आता हे मसाले आपण ग्रेव्हीबरोबर फ्राय करून घ्यायचे आहेत. या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. इथे आता आपली ग्रेव्ही चांगल्या प्रकारे फ्राय करून झालेली आहे. त्याच्यात आता मी सुहानाचा मटर पनीर मसाला टाकत आहे. इथे मी 3 चमचे मटर पनीर मसाला टाकून घेतलेला आहे. या मसाल्याला पण आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. त्याच्यात आता मी मटार टाकून घेत आहे. आता या मटारला पण आपण या मसाल्याबरोबर 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. आता या भाजीत मी थोडं पाणी टाकून घेत आहे. तुम्हाला जेवढी पातळ भाजी पाहिजे असेल किंवा घट्ट भाजी पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता या मटारला आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता 15 ते 20 मिनटानंतर मी ह्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि त्याच्यात चिरून घेतलेलं पनीर टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता 7 ते 8 मिनटं झालेली आहे. त्याच्यावरचं झाकण मी काढलेलं आहे आणि परत एकदा या भाजीला हलवून घेतलेलं आहे. हॉटेलसारखी मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे घंटीवालं बेल आयकॉन असतं त्यावर क्लिक करा. थँक्यू.